होटगी रोड विमानतळावरून लवकरच नागरी विमान सेवा सुरू होईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर विकास मंचला दिली होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूरकरांच्या तीव्र भावना गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर विकास मंचच्या वतीनं मांडण्यात येत आहेत केंद्र राज्य आणि स्थानिक पातळीवर अभ्यासपूर्ण आणि सातत्यानं पाठपुरावा करून या संदर्भातली मागणी ही लावून धरण्यात येत आहे सर्व सुविधांनी उत्कृष्ट विकसित एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली असलेल्या होटगी रोड विमानतळावरून भारत सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या उडान योजनेअंतर्गत या विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्याची दोन वेळा निवड होऊन देखील संभाव्य सामान्य सोलापूरकरांना नागरी विमानसेवा उपलब्ध होऊ न शकल्यानं सोलापूरकरांच्या तीव्र भावना या सातत्यानं आमच्यापर्यंत ईमेल तसंच प्रशासनाच्या विविध विभागांतर्गत प्राप्त होत असून शेकडो पत्र आणि निवेदन ही देखील आमच्यापर्यंत पोहोचत आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांना सांगितलं दरम्यान रोहित मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकूणच पाठपुराव्याची संपूर्ण माहिती यावेळी दिली या पार्श्वभूमीवर होटगी रोड विमानतळावरून लवकरात लवकर विमानसेवा सुरू करण्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोहित मोरे यांना दिली या संदर्भातील निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून योग्य ते पाऊल तातडीनं उचलण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली